शेवगाव येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ नेवासा येथे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आलाय. यावेळी नेवासा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन देण्यात आले. यावेळी निघालेल्या मोर्चामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा येथील श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदरचा मोर्चा मुख्य पेठेतील डॉक्टर हेडगेवार चौक, छत्रपती संभाजी चौक, औदुंबर चौक मार्गे श्रीरामपूर रोडवरून नेवासा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी कृष्णा डहाळे यांनी देण्यात येणाऱ्या निवेदनाचं वाचन केलं. सकल हिंदू समाजाच्या वतीने युवकांनी आपल्या भावना व्यक्त करून शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. तर समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणीही यावेळी करण्यात आली. जखमी झाले आहेत त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. विनाकारण त्यांची नावं केवळ निवेदनाला आले म्हणून त्यांचं नाव गावण्यात आलेलं आहे, त्यांचं देखील निष्पक्षपणे चौकशी व्हावी ही आमची सकल हिंदू समाजाच्या वतीने विनंती आहे. त्यानंतर आपलं त्र्यंबकेश्वर देवस्थान येते, विनाकारण काहीही मुद्दा नसताना एवढी हिंमत यांच्यामध्ये येते कुठून, हा प्रश्न सर्वांना पडतो. आणि यांच्यावर निश्चित एक प्रतिबंधात्मक कारवाई आणि इथून पुढे आपल्या नेवास शहरामध्ये देखील असे काही उपक्रम होतील आणि याचं काही नियोजन जर होत असेल तर त्याला पोलीस प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा, वेळीच आवर घालावा, जेणेकरून नेवासारख्या ठिकाणी जी शांतता आज नांदत आहे या शांततेचा भंग होऊ नये आणि या हिंदू समाजावर अन्याय होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही ही देखील या निमित्ताने ग्वाही आपल्या हिंदू समाजाच्या वतीने देतो. नेवासा यांनी एकत्रित येऊन जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल घेऊन ते योग्य त्या प्राधिकरणाकडे आपली मागणी आपल्या भावना कळवण्यात येतील अशी मी या प्रसंगी ग्वाही देतो. आणि आपण शांततेच्या मार्गाने निवेदन दिलं अशाच शांततेच्या मार्गाने परत जाताना आपण शांतता राखाल अशी मला आपणाकडून आशा.